हाय फ्रेंड नमस्ते. आज मी बनवणार आहे कच्च्या केळीची भाजी. तर इथं मी केळी घेतली 4, तर ती मी आधी कापून घेणार आहे. तर ही केळी ना मी आधी सोलून घेणार आहे. तर अशी सोलून घेते मी केळी. तर अशी मी आता दुसरी पण केळी सोलून घेते. तर मी केळी सोलून घेतले, तर आता धुवून पण घेणार आहे. तर आता मी केळी कापून घेते गोल अशी. आणि केळी मी ना एकदम जाड नाही कापत आहे, म्हणजे अशी मीडियम अशी कापते. खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही. मी केळे कापून घेतलेत सगळे, ते झालेत. आता आपण बनवूया भाजी. आता मी कढई ठेवून घेते चुलीवर. कढई आता गरम झाले. आता मी कढईत तेल घालून घेते. तेल आता गरम झाले. आता हे केळीचे तुकडे घालते मी. तर आता मी परतून घेते. आणि आता हे केळीचे तुकडे ना तेलामध्ये परतून घेणार आहे मी 2 मिनिटं. तर आता हे केळीचे तुकडे आहेत ना, ते मी तेलामध्ये थोडेसे असे तळून घेतले. तर आता झालेत तळून. तर आता मी काढून घेते प्लेटात. याच तेलामध्ये मी थोडस जिरा घालते. थोडासा कढीपत्ता, एक कांदा बारीक कापलाय तो पण घालते मी. आणि इथे 2 हिरव्या मिरच्या पण कापल्यात बारीक, त्या पण घालते. तर आता कांदा मी लाल होईस्तर परतून घेणार आहे. कांदा आता लाल झालाय. आणि लसूण अद्रकची पेस्ट आहे 1 चम्मच, ती पण घालते मी. आता अद्रक लसूणची पेस्ट पण परतून घेते मी.
याच्यामध्ये मी लाल मसाला घालते 1.5 चमच, 1 चमच गरम मसाला, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, परतून घेते मी मसाला. तर इथे मी 2 टमाटर बारीक कापले, ते पण घालते मी. तर आता टमाटर पण मी मिक्स करून घेते. तर आता टमाटरला मी थोडस शिजवून घेणार आहे 2 मिनिटं. टमाटर आता शिजलंय, तर आता मी टमाटरला चमचेने असं दाबून घेते. तर आता मी टमाटर चमच्याने दाबून घेतले. तर आता याच्यामध्ये मी घालणार आहे पाणी. एक ग्लास पाणी घालते मी, मिक्स करून घेते. आणि आता मी केळी सोडते कढईत. मिक्स करून घेते मी केळी. तर आता मी 10 मिनिटं शिजवून घेणार आहे केळी. तर आता भाजी होत आले. तर आता केळीची भाजी झाले. तर आता याच्यामध्ये ना मी कोथिंबीर घालते बारीक कापलेली. तर आता मी मिक्स करून घेते. तर आता झाले केळ्याची भाजी. तर आता मी खाली उतरवून घेते कढई. कच्च्या केळ्याची भाजी झाले आणि खूप मस्त अशी झाले. मी थोडीशी अशी जाडच भाजी ठेवले, एकदम पातळ पण नाही केले. तर आता मी प्लेटात भाजी काढून घेतले. तर आज मी बनवली कच्च्या केळ्याची भाजी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.